नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे युव मराठी शेअर मार्केटच्या मराठी चॅनल मध्ये आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत राकेश झुंझुनवाला यांचा पोर्टफोलिओ मित्रांनो पोर्टफोलिओ म्हणजे अशी गोष्ट असते ज्यामध्ये तुम्ही शेअर घेऊन स्वतःकडे लॉंग टाइम साठी ठेवता थोडक्यात काय की तुमच्या मध्ये जेवढे शेअर्स आहे होल्डिंग मध्ये इंट्राडेच्या पोझिशनमध्ये नाही लाँग टर्म साठी जेवढे ठेवलेले शेअर आहे त्यांना तुम्ही एकत्रितपणे पोर्टफोलिओ असे म्हणता आता तो कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आता बऱ्याच जणांना एक अचंबा असतो किंवा एक क्युरिसिटी असते की राकेश झुंझुनवाला जे की बिग बुल आहे मार्केटचे भारताचे वॉरेन बफे आहे ज्यांच्याकडे खूप जास्त संपत्ती आहे आणि ती फक्त शेअर मार्केटमधून कमवलेली हो यांच्या पोर्टफोलिओत कुठले शेअर असतील किंवा हे कुठले कुठले शेअर घेत असतील तर असे पस्तीस शेअर या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहे की के ज्यांच्या यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे सोबतच यांना लॉस पण झालेले कुठले कुठले शेअर आहे त्या शेअरचे नाव पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे यात आपण टेक्निकल अनालिसिस वगैरे कुठलंच बघणार नाहीये आपण यात प्युअरली आणि प्युअरली त्यांच्याकडे कुठले कुठले शेअर आहे त्या शेअरची क्वांटिटी काय आहे आणि त्या शेअर किंवा एखादी कंपनी आहे फॉर एक्झाम्पल समजून घ्या uh, डीबी कॉर्प डीबी कॉर्प मध्ये यांचे शेअर्स आहे तर मग ते शेअर्स किती रुपयांचे आहे किती रुपये त्यात इन्व्हेस्टेड केलेले आहेत त्या शेअरची क्वांटिटी काय आहे हे आपण यात चेक करणार आहोत कारण की याचा पुढचा जो व्हिडिओ बनणार आहे त्यात मी तुम्हाला सांगणार आहे की यांचे टॉप फाईव्ह फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर कुठले आहे सोबतच तुमच्या मनात प्रश्न आला असेल जर आता मला यांचे हे शेअर माहिती झाले तर हे शेअर्स मी घेऊ का आणि तुम्हाला सांगणं हेच राहील की स्टडी फर्स्ट देन बाय शेअर जर घ्यायचे आहे विकायचे आहे काहीच अडचण नाही परंतु तुमचा स्वतःचा त्यावर स्टडी पाहिजे एखाद्याला ब्लाइंडली फॉलो करणे अतिशय चुकीचे आहे त्यांना स्वतःला लॉस झालेला आहे स्पाइस जेट कंपनी त्यांच्याकडे होल्डिंग मध्ये होती त्यांना त्याच्यात पाच दहा करोडचा लॉस झालाय तुम्ही एवढा लॉस बिअर करू शकाल का आपल्याला इंट्राडे मध्ये दहावीस हजाराचा लॉस झाला किंवा आपला एकूण लॉस दहावीस हजाराचा झाला तरी आपल्याला खूप टेन्शन येतं करमत नाही किंवा पैसे गेल्याची हुरहुर लागते अशा वेळेस जर तुमचे एवढे सगळे तुम्ही पैसे लावताय जे की कामाचे आहे आणि लॉस जात जाताय त्यावेळेस त्यावेळेस हे परवडणार नाहीये त्यामुळे तुमचा स्वतःचा स्टडी पण महत्वाचा आहे ब्लाइंडली फॉलो करू नका तर चला व्हिडिओत बघूया की त्यांचे शेअर कुठले कुठले आहेत तत्पूर्वी तुम्हाला आणखी असेच चांगले व्हिडिओ पाहिजे आणखी कुणाकुणाचे शेअरच्या लिस्ट पाहिजे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ मी त्यावरच बनवेल तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून महत्वाचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आपण आता आलेलो आहे एका शीट वर शीट वर एक्सेलची शीट आहे कुठल्या पण मध्ये एक्सेल शीट मिळून जाईल मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये या एक्सेल मध्ये मी काय केलेलं आहे या मध्ये ते सर्व शेअर कॉपी पेस्ट केलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे सगळे चाळीस पंचेचाळीस शेअर कॉपी पेस्ट केलेले आहे सिरियल नंबर ओके या ठिकाणी त्यानंतर स्टॉकचं नाव या ठिकाणी स्टॉकचं नाव आहे स्टॉकचं नाव थोडस मी मोठं करतो ओके स्टॉकचं नाव लवकर समजेल म्हणजे त्याच्यानंतर होल्डर नेम होल्डर मध्ये नेम बघू शकता झुंजुनवाला रेखा राकेश झुंझुनवाला राकेश ओके राधेश्याम यांच्या पत्नीच्या नावाने पण काही इन्व्हेस्टमेंट आहे आणि यांच्या स्वतःच्या नावाने पण काही इन्व्हेस्टमेंट आहे असे जे इन्व्हेस्टमेंट असणारे शेअर आहे ते मी सगळे या ठिकाणी ओपन केलेले मोड़ आहे या ठिकाणी या मोठ मोठ्या कंपन्या आणि इन्व्हेस्टमेंट मी कुठल्या हिशोबाने दाखवलेली आहे या ठिकाणी की होल्डिंगच्या हिशोबाने होल्डिंग म्हणजे काय की किती करोड रुपये यामध्ये इन्व्हेस्टेड आहे या हिशोबाने दाखवलेली आहे तर सगळ्यात पहिले आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मी याला क्रॉस व्हेरीफाय कसं करू किंवा हा टायटनचा शेअर त्यांनी घेतलेला आहे किंवा टाटा मोटरचा शेअर घेतलेला आहे तर मी याला क्रॉस व्हेरीफाय कसं करू तर क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी बीएससी ची वेबसाईट या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता बघा टाटा मोटर्स लिमिटेड या ठिकाणी मी दिलेला आहे स्क्रिप्ट कोड दिलेला आहे टाटा मोटर्सचा आणि क्वार्टर एंडिंग म्हणजे मार्च दोन हजार एकवीस या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्ही बघा कॅटेगरी अँड नेम ऑफ शेअर होल्डर त्याच्यानंतर नंबर ऑफ शेअर होल्डर किती लोक घेणार आहे त्याच्यानंतर किती पूर्ण पैसे दिलेले आहे की नाही टोटल नंबर ऑफ शेअर या ठिकाणी दिलेले आहे का याच्यात काय करायचं आपल्याला सरळ सरळ नॉन इन्स्टिट्युशनल नॉन इन्स्टिट्युशनल म्हणजे काय बघायचंय नॉन इन्स्टिट्युशनल म्हणजे इन्स्टिट्यूट असता म्युच्युअल फंडच्या त्या शेअर्स विकत घेत असतात बरोबर ना इथे आपल्याला काय बघायचंय हा एक सिंगल पर्सन आहे मग नॉन इन्स्टिट्युशनल बघायचंय नॉन मध्ये आपल्याला काय दिसतंय आपल्याला असं दिसतंय की इंडिव्हिज्युअल शेअर कॅपिटल अप टू दोन लाख म्हणजे दोन लाखाच्या कमी किती असे लोक आहे तर या ठिकाणी बघा हा आकडा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला आणि हा आकडा दिसतोय तर हा आकडा कंटिन्युअसली चेंज होणार आहे कारण की दोन लाखाच्या खाली तर एक हजारापासून सुरुवात होते त्याच्यामुळे दरवेळेस कोणीतरी महिन्यात होल्डिंगला हे ठेवत असतं या ठिकाणी अपडेट होतं त्याच्यानंतर काय इंडिव्हिज्युअल शेअर्स एक्सिड्स अबोव्ह दोन लाख असे किती लोक आहे असे आहे एक्कावन्न लोक आणि त्यात या ठिकाणी बघू शकता झुंझुनवाला राकेश राधेश्याम यांचं नाव आहे आपण स्क्रिप्टवर नाव काय बघितलं स्क्रिप्टवर नाव बघितलं टाटा मोटर्स या ठिकाणी बघा कर्सर जिकडे हालतोय तिकडे टाटा मोटर्स आहे आणि इकडे त्यांचं नाव आहे ओके हे किती आहे टोटल टोटल या ठिकाणी नंबर ऑफ फुल्ली पेड इक्विटी शेअर्स म्हणजे आता किती आहे बघावं लागेल टाटा मोटर्स चे बेचाळीस लाख नाही चार करोड सत्तावीस लाख पन्नास हजार चार करोड सत्तावीस लाख तर एवढे मोठे शेअर जर यांच्याकडे आहेत चार करोड सत्तावीस लाख पन्नास हजार तुम्ही विचार करू शकता एक जरी शेअरला टाटा मोटर्सने एक रुपया डिव्हिडंड दिला एक रुपया फक्त तर प्रचंड प्रमाणात पैसे त्यांच्याकडे येणार आहे एकच शेअर मागे जेवढे करोड आहेत चार करोड सत्तावीस लाख पंच्याहत्तर हजार खटक्यात त्यांच्या अकाउंटला येणार आहे परंतु हे जे करताय ते बघून तुम्ही करू नका प्रत्येकाची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी वेगळी असते रिस्क बेरिंग कॅपॅसिटी वेगळी असते ठीक आहे त्याच्यामुळे एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आता दुसरा एखादा शेअर आपण जो बघणार आहे एनसीसी लिमिटेड बऱ्याच जणांना एनसीसी लिमिटेड माहिती असेल कमी कमी किमतीचं आहे याच्यात पण आपण त्यांचं नाव बघूया कशामध्ये बघायचं नॉन मध्ये या ठिकाणी बघू शकता झुंझुनवाला रेखा राकेश या ठिकाणी त्यांच्या मिसेसच्या नावावर त्यांनी एवढी शेअर होल्डिंग केलेली आहे दहा टक्के टोटल ओके त्याच्यानंतर रेखा झुंझुनवाला रेखा झुंझुनवाला यांची वन पॉइंट नाईन झिरो दोन प्रकारच्या त्यांनी या ठिकाणी शेअर होल्डिंग केलेले आहे तर एक दहा पॉईंट चौऱ्याण्णव आणि एक पॉइंट नव्वद मध्ये एवढे सगळे शेअर्स त्यांनी या ठिकाणी बाय केलेले आहेत तुम्ही समजू शकता आणि ही स्क्रिप्ट कशाची एनसीसी तर चला बघूया आता ही कुठे माहिती मिळणार तर वर मिळणार सरळ सरळ चर। तर ती माहिती तुम्हाला मिळत जरी नसेल तरी मी तिथूनच ती, ती माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला सर्व बघायची असेल तर तुम्ही याच या मध्ये या चेक करू शकता तर या शेअरची विभागणी आपण कशी केलेली आहे सर्वप्रथम असे शेअर घेतलेले आहे ज्यांची इन्व्हेस्टमेंट पाचशे करोडपेक्षा जास्त आहे ठीक आहे यांना या कलर मध्ये दिलेला आहे तर यांच्याकडे दहा असे शेअर आहे ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट यांची पाचशे करोडपेक्षा जास्त आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय बघू शकता की आता सर्वात प्रथम बघूया रॅलीस इंडिया रॅलिस इंडिया पाचशे चोपन्न करोड जवळपास एकोणावीस एक करोड त्र्याण्णव लाख पाच हजार आठशे वीस एक एवढे शेअर आहे रॅलिस इंडियाचे यांच्याकडे पाचशे शेहेचाळीस करोडचे मी हे जे किती क्वांटिटी आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता डायरेक्टली कारण की क्वांटिटीत काय होतो कधी थोडासा घोळ होतो घोळ कसं की सांगायची एक क्वांटिटी राहते आणि होती एक क्वांटिटी त्याप्रमाणे घोळ होऊ नये म्हणून तुम्ही क्वांटिटी या ठिकाणी पुन्हा चेक करून घ्या रॅलिस इंडियाचे जवळपास चारशे शेहेचाळीस करोडचे आहे त्यानंतर नजारा टेक्नॉलॉजी नजारा टेक्नॉलॉजी ही गेमिंग सेक्टरची कंपनी आहे ज्यामध्ये पाचशे पंच्याहत्तर करोडचे यांचे शेअर आहे अशी एकमेव कंपनी इंडियामध्ये इंडियाच्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे त्यानंतर एन सी सी लिमिटेड एनसीसी लिमिटेडच्या शेअर ची किंमत पण कमी आहे सध्या तुम्ही हा चेक करू शकता आणि तगडी इन्व्हेस्टमेंट जवळपास पाचशे नव्वद करोड सहाशे करोड करू अप्रॉक्सिमेट आपण त्याला दहा करोड जास्त माहिती आहे परंतु एक रॉन फिगर सांगतोय सहाशे करोड रुपयाची एन सी आ, सी मध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे शेअरची किंमत बघू तर एन सी सीच्या शेअरची प्राइस बीएससी इंडियाच्या वेबसाईटवर वर फक्त पंच्याहत्तर रुपये एवढी आहे ही बीएससी इंडियाची वेबसाईट आहे आणि इथे आपल्याला चांगली माहिती मिळते की ओपन लो हाय क्लोज किती आहे इतर ठिकाणी जाता परंतु ही ऑथेंटिक माहिती आहे ऑथेंटिक वेबसाईट आहे याच्यावर पण तुम्हाला चांगली माहिती मिळेल सोबतच बरेचसे पॅरामीटर तुम्ही या ठिकाणी पण त्याचे चेक करू शकता पंच त्यानंतर फोर्टीस हेल्थ केअर एस्कॉट क्रिसिल लुपिन सगळे जे सगळे शेअर जवळपास हजारच्या आसपास मधले आहे आणि इवन त्याच्यावरती आहे आता टायटन कंपनी पण दीड हजाराच्या आसपास चालू आहे पंधराशे रुपये ही जुब्लियंट फार्मा कोव आहे इचं याच्या अगोदर मी याच्यात काय केलेलं आहे त्यांनी याच्यात आपले पर्सेंटेज वाढवलेले वा आहे कशाचे पर्सेंटेज वाढवलेले वा आहे की बाईंग पर्सेंटेज वाढवलेले आहे त्याला मी थोडस दुसरा कलर देतोय हिरवा कलर देतोय हिरवा कलर याच्यासाठी की या ज्या कंपनी आहे या कंपनीमध्ये त्यांनी स्वतःचे होल्डिंग वाढवलेले आहे होल्डिंग जेव्हा वाढवतं तेव्हा एवढं लक्षात घ्यायचं की त्या कंपनीत काहीतरी चांगला इफेक्ट येणार आहे की फंडामेंटली चेंज होणार आहे आता या दहा पैकी एखादी जर कंपनी किंवा एखादी दोन कंपनी घ्यायची तर तुमच्या मनाने बिंदाच घ्या परंतु अभ्यास करून घ्या माझं सांगणं हे राहीन टाटा मोटर्स जी की तीनशे रुपयाच्या आसपास आहे तीनशे रुपयाच्या आसपास तुम्ही इझिली बाय करू शकता ती ठीक आहे मग ती तो जर शेअर तुम्ही घेत असाल घेऊन ठेवत असाल तर कधी पण तुमच्यासाठी चांगलंच आहे त्यानंतर एन सी सी लिमिटेड पंच्याहत्तर रुपयाचा शेअर आहे त्यानंतर रॅलीस इंडिया आपल्या कमी किमतीचा हा शेअर आहे ज्या लोकांना महागाचे शेअर नकोय त्यांनी मोठ्या माणसाचे या पोर्टफोलिओ मधून हे शेअर ते विकत घेऊ शकतात परंतु लॉंग साठी तुम्हाला होल्ड करावे लागेल आणि त्याच्यात ते रिस्क मॅनेजमेंट स्वतःची स्वतःलाच करावं लागेल त्याच्यानंतर आपण बघूया की अकरा तेवीस तेवी पर्यंत असे शेअर आहे तर आता पाचशे रुपयाच्या खाली जे जे शेअर आहे ते, ते शेअर तुम्ही या ठिकाणी सॉरी पाचशे करोडच्या खाली ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे त्या शेअरचे नावं फ्रॉम अकरा तेवीस ते पर्यंत तुम्ही चेक करू शकता या टी व्ही एटीन ब्रॉडकास्ट कमी किमतीचा आहे कोर वैश्य बँक कमी किमतीचा आहे टाटा कम्युनिकेशन टाटा कम्युनिकेशन घेऊ नका याच्या आधीचा हा जर व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर याच्या आधीचे दोन व्हिडिओ जे की राखेश झुंझुनवालाच्या पोर्टफोलिओशी निगडीत आहे ते नक्की बघा कारण की त्या कंपनीमध्ये त्यांनी त्या कंपनीमध्ये त्यांनी त्यांचे शेअर विकलेले आहे आणि काही शेअर वाढवलेले पण आहे जसं की मी नजारा टेक्नॉलॉजी ज्युब्लिक सांगितलं ना तसं त्यांनी टाटा कम्युनिकेशनचा शेअर विकलेला आहे ओके ऍपटेकचे शेअर पण काही विकलेले आहे सोबतच टायटन कंपनीचे पण काही शेअर विकलेले आहे तर या सगळ्या कंपन्यांवर लक्ष ठेवा ही तुमची योग्य वेळ नसेल शेअर घेण्यासाठीची ओके तर पाचशे मध्ये ज्युबलियंट इंटिग्रेव्ह इंटिग्रेविया त्यानंतर एम सी एक्स फेडरल बँक फेडरल बँक पण बऱ्याच जणांची पसंदिता कंपनी आहे डेल्टा कॉर या सगळ्या कंपन्या अशा आहे की तुम्ही असं समजू नका याच्यात लॉस होणार नाही लॉस होण्याचे चान्सेस याच्यात पण आहे ठीक आहे यांना पण काही लॉस झालेली आहे तर ते लॉसचे पण मी कुठले कुठले शेअर आहे या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओ जास्त लांबा करणार नाही बारा मिनिटात बारा तेरा मिनिटात संपवणार त्यानंतर आता एक शंभर करोड पन्नास करोड ते शंभर करोडमध्ये एवढ्या सगळ्या कंपन्या अनंतराज अनंतराज ग्लोबल इडलील इडले फायनान्शियल सर्व्हिसेस डिशमॅन कार्बोजन जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस या ठिकाणी त्यांनी याच्यात सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि पन्नास करोडपेक्षा कमी जिथे जिथे आहे तर या ठिकाणी बघू शकता डीबी रियालिटी ॲटोमेशन इंडस्ट्री या सारख्या ज्या कंपन्या आहेत यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट अगदी कमी ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही चेक करू शकता की आ, एक करोडपासून ते म्हणजे पन्नास करोडच्या आतच एक साडेतीन करोडपासून पुढे पन्नास करोडच्या आत ही या सगळ्या कंपन्या आहेत आता तुम्हाला करायचं काय करायचं असं आहे की याचा फोटो घ्यायचा फोटो घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जपून ठेवायचं आहे पाहिजे तेव्हा तुमच्या लिस्टमध्ये ऍड करायचं आहे आता प्रश्न आहे प्रश्न असा आहे की यांना लॉस मेकिंग कंपन्या कुठल्या आहे तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता या कंपन्या कधी काळी राकेश झुंझुनवाला यांच्या पोर्टफोलिओला होता दिवान हाऊसिंग फायनान्स तुम्ही कंडिशन बघाल डीएचएफएल ची एफ एल ची जीएमआर इन्फ्राची तर अगदी डीएचएफएल एच पर्सनली सांगतो की सहाशेच्या आसपास तो शेअर होता आणि आता बारा तेरा चौदा रुपये एवढी त्याची इन्व्हेस्टमेंट चालू आहे मित्रांनो असं जर असेल ना तर तुम्ही समोरच्याच बघून किंवा यांचा पोर्टफोलिओ बघून तुम्ही रसा तळायला जाल त्याच्यामुळं शेअर बघायचे फक्त शेअरवर स्वतःचा अभ्यास करायचा आणि त्यानंतरच आपलं इन्व्हेस्टमेंटचं डिसिजन घ्यायचं तर एक दोन तीन चार पाच सहा या सहा कंपन्या ते सध्या लॉसमध्ये आहे आणि या कंपन्या पण तशा लॉसमध्ये आहे तुम्ही चेक करू शकता याची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आणि काय उपलब्ध झालेली नाही परंतु याच्यात त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी यांची इन्व्हेस्टमेंट आहे किंवा होती ओके तर अशा या कंपन्यापासून पण दूर राहा आता तुम्ही जर एखादा शेअर या लिस्टचं बघून जर एखादा शेअर तुम्ही विकत घेतलाय तर काय करायचं दोन चे जे रिझल्ट आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचे दोन क्वार्टरचे रिझल्ट व्यवस्थित होत असेल तर ठीक आहे नाही तर आपली आपली इन्व्हेस्टमेंट आपण काढून घ्यायची याच्या पुढे काही एक करायचं नाही ठीक आहे आणि जर तुम्ही अभ्यास केला असेल किंवा क्वार्टरचा रिझल्ट चांगले असेल तर मग ऑब्विसली चांगली कंपनी आहे तुम्ही त्याच्यात तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट वाढवू शकता तर अशा प्रकारे हे टोटल टोटल आहे त्रेचाळीस परंतु आपण किती बघितले आपण बघितले सदवतीसच एवढे की ज्याच्यात त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे एवढे शेअर राकेश झुंजुनवाला यांचे बघितले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक महत्वाचा प्रश्न असा की व्हिडिओ समजला का व्हिडिओ समजला का माहिती आवडली का जर माहिती आवडली असेल व्हिडिओ समजला असेल तर गुड व्हिडिओ बेटर व्हिडिओ आय लाईक दिस व्हिडिओ किंवा बेस्ट व्हिडिओ काहीतरी एक चांगली कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या सोबतच जर नसेल आवडला तर एक बॅड कमेंट किंवा तुमच्या मनाप्रमाणे काय इम्प्रुव्हमेंट पाहिजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जो आपण पोर्टफोलिओ बघितला किंवा जेवढे शेअर्स बघितले त्यातले आपण कुठले शेअर्स घेणार नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण की जेवढे जेवढे लोक कमेंट करतील त्यावरनं आपल्याला एक सेंटिमेंट येईल की कोण लोक किती शेअर्स किंवा किती जास्त शेअर्स खरेदी करणार दुसरी गोष्ट त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे तुम्हाला पोर्टफोलिओ म्हणजे काय माहिती नाही किंवा पोर्टफोलिओ जर बनवायचा तर कशा प्रकारे बनवायचा त्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मॉडेल पोर्टफोलिओ विथ शेअर लिस्ट हाऊ टू बिल्ड पोर्टफोलिओ या ठिकाणी तुम्ही तो चेक करू शकता बघू शकता तो पोर्टफोलिओचा व्हिडिओ आणि त्यातून माहिती घेऊ शकता तुमच्याकडे पण लाँग टर्म साठी चांगले शेअर चांगल्या प्रकारचे जवळपास यात पाच गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत पाच प्रकारचे पाच शेअर्स कशा तुमच्या पोर्टफोलिओत ऍड करायची ही माहिती दिलेली आहे सोबतच छापा आणि काटा या दोन्ही बाजू टाटा शेअर्स यात दिलेले आहेत त्यानंतर जसं की आपण बघितलं या व्हिडिओमध्ये नजारा टेक्नॉलॉजीचा आय पी ओ मी जुन्या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला ही कंपनी स्पेसिफिक कंपनी आहे या ठिकाणी बघू शकतो आपण आणि भरपूर सगळे शेअर राकेश जुनजुन आल्याचा पण आता दुसरा व्हिडिओ पोस्ट होणार आहे तर ते शेअर तुम्ही तो व्हिडिओ अगोदर जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला त्याची पण माहिती मिळेल अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल धन्यवाद